आतापर्यंत आपण अनेक मंदिरं पाहिली असतील, कधी रहस्यमय तर कधी भव्य, कधी भक्तिमय तर कधी दिव्य, परंतु कधी अभंगाचं मंदिर पाहिलंय का? कित्येक कोटींचा खर्च, 33 शिखरे, जगद्गुरु तुकोबारांची आव्हाळा एवढी मूर्ती आणि गाथेमधील सुमारे 4,145 अभंग, ज्या ठिकाणी संगमरवरात कोरले असं ठिकाण म्हणजेच गाथा मंदिर। तुकोबारांचा एक एक शब्द म्हणजे रत्न, अभंग म्हणजे प्रमाण आणि गाथा म्हणजे जीवनाचा सार। तर असा हा शब्दांचा सह्याद्री, अभंगाचा महामेरू आणि गाथेचा हिमालय आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर ज्या इंद्रायणी डोहातून तुकोबारांची गाथा तरुण आली तो आनंद डोह सुद्धा आपण शेवटी पाहणार आहोत। तर चला एका अभंग प्रवासाला। वेळेची रूपरेषा थोडक्यात अशी की पहिल्यांदा आपण तुकोबारांचे जन्मस्थळ पाहायला जाणार आहोत, त्यानंतर देऊळवाडा, मग वैकुंठ गमनस्थान पाहून गाथा मंदिर पाहायला जाणार आहोत आणि शेवटी ज्या ठिकाणावरून तुकोबारांची गाथा तरुण आली तो आनंद डोह पाहायला जाणार आहोत। तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सुरुवात करूयात रामकृष्ण हरी। सकाळच्या पारी देहूगावाच्या महाद्वारातून आत आलं की तुकोबारांचं अस्तित्व जाणवायला लागतं। अभंगाचे बोल कानावर पडतात, माणसांच्या लगबगीने वातावरणात चैतन्य पसरलेलं असतं। तोंडपाठ असलेला एखादा अभंग म्हणत आपण पुढे जातो। खरंच तुकोबारांच्या अभंगांनी काय दिलं तर धर्माचं बंधन, कर्मकांड, अंधश्रद्धा, अज्ञान आणि हरवलेला स्वाभिमान, यामुळे सर्वांच्या आयुष्याची दशा झाली होती। तुकोबारांनी या सर्व गोष्टींचा परखडपणे समाचार घेऊन कर्मवाद आणि भक्तिमार्ग दाखवून सर्वांच्या आयुष्याला दिशा दिली। याच अभंगाची रचना करणाऱ्या तुकोबारांचं जन्मस्थान आपण पाहायला जातोय। 14 टाळकरी प्रवेशद्वारातून आत आलं की देहूमधील मुख्य मंदिर लागतं आणि त्याच्या बाजूलाच हकेच्या अंतरावर तुकोबारांचं जन्मस्थान आहे। देऊळवाड्यापासून थोडं पुढं अंतर आलं की तुकोबारांचं जन्मस्थान म्हणजे राहतघर आहे। हे घर नेमकं कसं आहे ते आपण आतमध्ये जाऊन पाहू। 10 सागवनी खांब, त्यावर कोरीव काम, वर सज्जा आणि गाभाऱ्यात जगद्गुरु तुकोबारांची सच्चिदानंद स्वरूप विठ्ठलमय मूर्ती आहे। देव पहावया गेलो तेथे देवची हुनी ठेलो, या अभंगाची प्रचिती होऊन जाते तेथील तुकोबारांची विठ्ठलमय मूर्ती पाहून। याच ठिकाणी अभंगाचे निर्माते तुकोबारांचा जन्म झाला। या जन्मस्थानाच्या बाजूलाच तुकोबारांची धर्मपत्नी जिजाबाई यांचं मंदिर आहे। तुकोबाराय चिंतन आणि अभंग रचना करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, कधी घोराडेश्वराचा डोंगर, कधी भामचंद्राचा डोंगर, तर कधी भंडारा डोंगर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुकोबाराय नेहमी जायचे। इकडे जिजाबाईंचा मात्र एक नित्यनेम असायचा, त्या तुकोबारांच्या जेवणानंतरच जेवायच्या। त्यामुळे आज तुकोबाराय कुठे गेले असतील असा विचार करत लोकांना विचारत विचारत त्या त्यांची शिदोरी घेऊन जायच्या आणि तुकोबारायांना जेऊ घातल्यानंतरच त्या जेवायच्या। एकदा भंडारा डोंगरावर जात असताना त्यांच्या पायात काटा मोडला आणि विठ्ठलाने गुराख्याच्या वेशात येऊन तो काढला। कदाचित जिजाबाईंच्या समर्पणाच्या भावनेमुळेच विठ्ठलाने तुकोबारांच्या अगोदर जिजाबाईला दर्शन दिले। तर असं हे जिजाबाईंचं मंदिर आणि तुकोबारांचं जन्मस्थान आपलं पाहून होतं। हे होतं तुकोबारांचं जन्मस्थान म्हणजे राहतघर आणि आपण यानंतर जाणार आहोत देऊळवाड्याकडे। देऊळवाड्यात जाऊन प्रथम आपण दर्शनक्रम पूर्ण करूया। तुकोबारांचं जन्मस्थान ते वैकुंठ गमनस्थान याच्या मधलं ठिकाण म्हणजेच देऊळवाडा। आपण या देऊळवाड्यात प्रथम विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतो, त्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता यांचं दर्शन घेतो, पुढे हरिहरेश्वराचं दर्शन होतं, मग तुकोबारांच्या अभंगाचा वारसा पुढेही सुरू ठेवणाऱ्या त्यांच्या शिष्या संत बहिणाबाईंचं आपण दर्शन घेतो, त्यानंतर आपण शिळा मंदिरात जातो। तुकोबारांची गाथा बुडवल्यानंतर ते ज्या शिळेवर बसले होते त्या शिळेचं हे मंदिर आहे। या शिळेचा काही भाग गाथा मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या आनंद डोहाजवळ आहे। हे महत्त्वाचं ठिकाण आपण गाथा मंदिर पाहिल्यानंतर पुढे पाहणारच आहोत। शिळा मंदिरातील तुकोबारांचं दर्शन घेतलं की आपला देऊळवाड्यातील दर्शनक्रम पूर्ण होतो। आत्ताचा आपला दर्शनक्रम पूर्ण झालाय आणि आता आपण इथून जातोय वैकुंठ गमनस्थानाकडे। देऊळवाड्यापासून परतीच्या मार्गाला निघाल्यानंतर 14 टाळकरी प्रवेशद्वार लागतं। या प्रवेशद्वाराच्या समोरच तुकोबारांचे वैकुंठ गमनस्थान आहे। दुरूनच मंदिराचा कळस आणि नांदुरकीचा वृक्ष दिसतो। एरवी मोकळा दिसणारा हा रस्ता तुकाराम बीजेच्या दिवशी मात्र वारकऱ्यांच्या प्रचंड गर्दीने फुलून जातो। काहीच अंतर पुढे आलं की आपण वैकुंठ गमनस्थानाजवळ पोहोचतो। आत्ता आपण आलोय वैकुंठ गमनस्थानाजवळ आणि आपण इथून जातोय दर्शन करण्यासाठी। हे मंदिर लहान असलं तरीही रेखीव आहे। या मंदिराच्या छताला आरशांचं आकर्षक काम केलेलं असून गाभाऱ्यात तुकोबारांची हातात वीणा आणि चिपळ्या घेतलेली उभी मूर्ती आहे, तर पाठीमागे विठ्ठल रुक्माईची सावळी मूर्ती आहे। या विठ्ठल मूर्तीकडे पाहून असं वाटतं की तुकोबारांच्या अभंग रचनेत विठ्ठलाची साथ खंबीर होती। आपलं या सर्वांचं दर्शन होतं आणि आपण मंदिरातून बाहेर पडतो। मंदिराचा आवार प्रशस्त असून या आवारात नांदुरकीचा वृक्ष आहे, तर बाजूलाच
तुकोबारांच्या आयुष्यातील काही अभंग शिल्प स्वरूपात साकारले आहेत. हे शिल्प पाहताना तुकोबारांचा संपूर्ण जीवनपट डोळ्यासमोर येतो. त्यातीलच एक घटना म्हणजे तुकोबारांचे वैकुंठगमन. त्याबद्दलची कथा अशी की जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणजे एक विद्रोही व्यक्तिमत्व. त्यांनी धर्मातील कर्मकांड, समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि विचारशून्यता यासारख्या कित्येक गोष्टीवर परखडपणे भाष्य केलं. जसं की जे नवस करतात त्याबद्दल तुकोबाराय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तर ढोंगेपणाबद्दल ते म्हणतात, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करूनी म्हणती साधू. यासारख्या कित्येक अभंगांनी त्यांनी समाज प्रबोधनाची ठिणगी पाडली आणि आपला कार्यभाग आटोपल्यानंतर फाल्गुन वैद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज या दिवशी त्यांचं वैकुंठगमन झालं. या घटनेबद्दल तुकोबारांचा एक अभंग आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो, अंतकाळी विठो आम्हासी पावला, पुढीसहित झाला गुप्त तुका. तुकोबारांचे वैकुंठगमन झाल्यानंतर धर्मांच्या ठेकेदारांना असं वाटलं की तुकोबाराय आता तरी संपतील. परंतु तुकोबारांचे अभंग हे कधीही न भंग पावणारे आहेत. तुकोबारांच्या अभंगरूपी ठिणगीचं पुढे खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाच्या वंदात रूपांतर झालं आणि याच प्रबोधनाचा सागर बघण्यासाठी आपण आता गाथामंदिराकडे जातो. यानंतर आपण पोहोचतो वैकुंठगमन स्थानाच्या प्रवेशद्वारात. वैकुंठगमन स्थानापासून गाथामंदिर साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे. तिथं आपल्याला पायी जाता येतं. जर रिक्षाने जायचं झालं तर 10 रुपयाचं तिकीट आहे आणि वाहन स्वतःचं असेल तर उत्तमच. तर आत्ता आपण गाथामंदिरला जातो. तुकोबारायांचा जन्म ते वैकुंठगमन यामधील संघर्षाचा प्रवास म्हणजेच गाथा. तुकोबाराय हे गर्भश्रीमंत असून सुद्धा त्यांना हा अभंगाचा संघर्षमय प्रवास का करावासा वाटला असेल. त्याबद्दल तुकोबाराय म्हणतात, बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. समाज प्रबोधनाचा हाच कळवळा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा खडतर प्रवास सुरू केला. त्यांचा हा अभंगरूपी प्रवास खरंच सुखकर होता का? तर नक्कीच नाही. त्याबद्दल तुकोबाराय म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. त्यांचा हा संघर्ष अंतर्बाह्य होता, कधी मनाशी तर कधी जगातील विकृतीशी. काही बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांनी तर तुकोबारायांना अतोनात छळले, त्यांच्यावर धर्माची बंधने घातली, त्यांना धर्मविरोधी ठरवून त्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सकळांशी येथे आहे अधिकार असं ठणकावून सांगत तुकोबारांनी त्यांचा अभंग लेखनाचा प्रवास सुरू ठेवला. तर असा हा तुकोबारांचा संघर्षमय प्रवास आठवत आपलाही प्रवास गाथा मंदिराजवळ येऊन थांबतो. आत्ता आपण आलेलो आहोत गाथा मंदिराजवळ. पाठीमागे गाथा मंदिर आहे आणि या बाजूला आनंद डोहा आहे, तो आपण पुढे पाहणारच आहोत. आणि आत्ता आपण जातोय गाथा मंदिरात. कमानीतून आतमध्ये आलं की गाथा मंदिराचा आवार लागतो. थोडंच अंतर चालून गेलं की गाथा मंदिर दिसायला लागतं. मंदिराचं सौंदर्य निहाळताना शोभिवंत झाडे, कारंजे आणि धवल शिखराचा उत्तुंगपणा जाणवतो. हे सगळं वैभव पाहत असताना आपण मंदिराच्या दिशेने निघतो. या मंदिराच्या दर्शनी भागात मंदिराची शोभा वाढवणारं विशालकाय हत्तीद्वीज शिल्प आहे. ज्ञान आणि संपन्नतेचं प्रतीक म्हणून या ऐरावताकडे पाहिलं जातं. तसं तर या मंदिराचं स्थापत्य भव्य आहेच, परंतु त्याहीपेक्षा तुकोबारांच्या अभंगाची उंची जास्त आहे. आणि हे जाणवायला लागतं मंदिराच्या पायऱ्या चढत असताना. शिक्षण, पर्यावरण, अर्थकारण, समाजवाद, कर्मवाद, नीती, कर्मकांड, अंधश्रद्धा आणि सर्वांना समजेल असा सहज सोपा भक्तिमार्ग यासारख्या कित्येक विषयावर तुकोबारांनी चौफेर लेखन केलं. हे सगळं आठवत आपण मंदिराच्या सभामंडपात येऊन पोहोचतो. या सभामंडपाला 18 खांब असून जणू ते 18 पुराणांचे प्रतीक वाटतात. डाव्या बाजूला गाथा मंदिराची प्रतिकृती तर दोन्ही बाजूला गाथा मंदिराची माहिती आहे. आणि मध्यावर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम हा रामेश्वर भट्टांचा अभंग आहे. तर आतमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची भव्य मूर्ती आहे. ही तुकोबारांची भावदर्शक मूर्ती शिल्पकलेत पद्मश्री पुरस्कार प्राप्त शिल्पकार श्रीराम सुतार यांनी पंचधातूमध्ये बनवली आहे. या मूर्तीकडे पाहून तुकोबारांचा एक अभंग आठवतो, अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा. अशी ही भव्यतेची परिसीमा गाठणारी तुकोबारांची आभाळ एवढी मूर्ती आहे. अष्टकोनात विराजमान असणाऱ्या तुकोबारांच्या एका हातात विना तर दुसऱ्या हातात चिपळ्या असून समोर गाथा आहे. आणि त्याच्याच पुढ्यात संगमरवरातील तुकोबारांची प्रसन्न मूर्ती आहे. या मंदिराचं स्थापत्य पौराणिक स्वरूपात असून वेदांचं विवरण असलेल्या अभंगासाठी 4 दिशेला 4 अष्टकोन तर या अभंगाचे निर्माते जगद्गुरू तुकाराम महाराज हे मध्यभागी 5व्या अष्टकोनात आहेत. तर असं हे मंदिराचं स्थापत्य विचारपूर्वक केलं आहे. मंदिरातील तळमजल्यापासून गाथेतील पहिल्या अभंगाची सुरुवात होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटेवर ठेवून या. विठ्ठल स्वरूपाचं वर्णन करणारा हा पहिला अभंग आहे. यानंतर सुरू होते अभंगाची मालिका. ज्याप्रमाणे अंतराळातील तारे प्रकाशित आहेत त्याचप्रमाणे तुकोबारांचा एक एक अभंग
एकाएका विचाराने स्वयंप्रकाशित आहे असा हा अभंगाचा ज्ञानसागर पाहत आपण तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जातो. तळमजल्यावरची तुकोबारायांची भव्य मूर्ती पाहून आपण दुसऱ्या मजल्यावरती येतो. या मंदिरामध्ये जिकडं पाहावं तिकडं अभंग आहे. तुकोबारायांचे गाथेतील 4145 अभंग या मंदिरामध्ये कोरलेले आहे. तसं पाहिलं तर तुकोबारायांचा अभंग म्हणजे एक विचारसरणी, एक विचार आणि प्रत्येक गोष्टींचा अर्थ किंवा सार त्याच्यामध्ये दडलेला आहे. येथील या मंदिरातील कोणताही जरी अभंग काढला तरी तो मात्र एक जगण्याची शिकवण देतो. जसं की जाणावे ते सार नाही तरी दगाफार, डोळे झाकली या रवी नाही ऐसा होय जेवी, बहु थोड्या आड निवारिता लाभे जाड, तुका मने खरे नेले हातीचे अंगारे, यासारखेच कित्येक अभंग इथे आहेत. तर आपण हे सगळे अभंग या मंदिरातले पाहणार आहोत. जसं जसं पुढे जातो तसं तसं ही अभंगाची ज्ञानगंगा अजून खळाळत वाहते. मात्र हे सर्व पाहत असताना एक विचार मनात येऊन जातो की हा अभंगरूपी एक एक थेंब जमा करताना तुकोबारायांना किती चिंतन करावं लागलं असेल, किती अनुभव घ्यावे लागले असतील, किती त्याग करावा लागला असेल, किती संकटांना तोंड द्यावं लागलं असेल, किती अडचणीचा सामना करावा लागला असेल, रामेश्वर भट्ट आणि मंबाजी गोसावी यांनी किती त्रास दिला असेल, तरीही तुकोबारायांनी शब्दच्या अमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका असं म्हणत हा अभंगाचा ठेवा जनलोकात वाटताना आपला हात मात्र सैल सोडला. आजही तुकोबारायांचे हे अभंग दिशादर्शक आहेत. हे सर्व पाहत असताना आपण विठ्ठल रुक्माईजवळ येऊन पोहोचतो. ही विठ्ठल रुक्माईची तेजस्वी मूर्ती पाहिली की मन समाधानाने भरून पावते. या मंदिराच्या नभोमंडळात हरीच्या अवताराची सुंदर शिल्प आहेत. ही सगळी अवतार शिल्प डोळ्यात साठवून आपण पुढे जातो. विठ्ठल रुक्माईच्या डाव्या बाजूच्या अष्टकोनात या मंदिरातील शेवटचा अभंग आहे. परंतु जनसागरातील तुकोबारायांच्या अभंगाचा अंत नाही, कारण ते सर्वांच्या मुखात रुळलेले आहेत. तुम्हाला सुद्धा या गाथेच्या सागरातील तुकोबारायांच्या अभंगाचं एखादं चरण पाठ असेल किंवा संपूर्ण अभंग पाठ असेल तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. हे सगळं गाथा मंदिराचं वैभव पाहून आपण मंदिरातून बाहेर पडतो. अभंगाचा वारसा असणारे गाथा मंदिर आता आपलं पाहून झालंय आणि इथून आपण पुढे जातोय आनंद डोहाकडे. इथून पुढे काही अंतर चालून गेलं की डाव्या बाजूला इंद्रायणी डोह आहे आणि आता आपण इंद्रायणी डोहाकडे जातो. गाथा मंदिराच्या मागच्या बाजूला इंद्रायणी डोह असून त्याला आनंद डोह असंही म्हणतात. या डोहाकडे जाताना एक सुंदर दगडी घाट लागतो. काही पायऱ्या उतरून आलं की शिळा मंदिर दिसतं. या शिळा मंदिराच्या गाभाऱ्यात राधाकृष्णाची मूर्ती आहे तर समोर शिळा आहे. गाथा बुडवल्यानंतर तुकोबाराय अन्नपाण्या वाचून 13 दिवस या शिळेवर अनुष्ठानाला बसले होते. तर याबद्दलची कथा अशी की तुकोबारायांचे अभंग म्हणजे धर्मविरोधी, धर्म भ्रष्ट करणारे आणि वेदावर टिप्पणी करणारे. जसं की वेद अनंत बोलिला अर्थही तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे, यासारख्याच अभंगामुळे धर्मपंडितांनी त्यांच्या विरोधात धर्मपीठात खटला भरला. धर्मपीठ म्हणजे त्यावेळेचं सर्वोच्च न्यायालय. त्यांच्यावर अनेक आरोप लावले आणि तुकोबारायांनी सुद्धा त्यांच्या आरोपावर सप्रमाण स्पष्टीकरण सुद्धा दिलं. तरीही तुकोबारायांची गाथा बुडवण्याचा आदेश धर्मपीठाने काढला आणि तुकोबारायांना त्यांची गाथा याच इंद्रायणी डोहामध्ये बुडवावी लागली. तुकोबारायांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाथा, आणि हीच गाथा जर पाण्यात बुडवावी लागत असेल तर वाईट तर वाटणारच. तुकोबाराय स्थितप्रज्ञ झाले आणि येथील एका शिळेवरती ते अनुष्ठानाला बसले. ही वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि देहूकडे भाविकांचा ओघ सुरू झाला. दिवसामागून दिवस तुकोबारायांचं अनुष्ठान सुरू होतं आणि 13व्या दिवशी स्वतः विठ्ठल येथे येऊन त्यांनी बालकृष्ण रूपात त्यांची गाथा करून दिली. जळी दगडासहित वाह्या जैशा तारियेला लाह्या, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की येथे जमलेल्या गर्दीच्या मुखातून एक एक अभंग येऊ लागला. खऱ्या अर्थानं तुकोबारायांची गाथा या जनसागरात करून आली. हा आनंद सोहळा जेथे घडला तोच हा इंद्रायणीचा डोह. आपण त्याचे दर्शन घेऊया. या आनंद डोहाचं दर्शन घेताना मात्र आपला भ्रमनिराश होतो, कारण जलपर्णीच्या विळखानं हा आनंद डोह अगदी गुदमरून गेलाय आणि मनात एकच विचार राहतो, कदाचित या आनंद डोहाला बोलता आला असतं तर.